नमस्कार, माझं नाव चेतन मिश्रा। तरंग ऊर्जा व द्रव्य अभियांत्रिकी प्रयोगशाळा समुद्र अभियांत्रिकी विभाग भारतीय प्रौद्योगिक संस्था मद्रास चेन्नई भारतच्या वतीने सागरी ऊर्जा का आणि कसे ह्या विषयावर मी तुम्हाला माहिती देणार आहे। अनुक्रमणिका, अक्षय ऊर्जेची आपल्याला का गरज आहे, अक्षय ऊर्जेचे स्रोत, सागरी ऊर्जेचे प्रकार, समुद्रच का आणि केरळ भारतामधील तरंग लाट ऊर्जा प्रकल्प या सर्वांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। अक्षय ऊर्जेची आपल्याला गरज का आहे, पूर्ण पृथ्वीवर आज 1.3 अब्ज लोकांकडे विद्युत वापरण्याचा अभाव आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत आतापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेलीच नाहीये, त्यामुळे त्यापैकी पैकी 360 दशलक्ष भारतात राहतात आणि जर जी पण ऊर्जा आज तयार होत आहे विद्युत ऊर्जा, ती कोळशातून, खनिज ऑइल होऊन किंवा अशा पदार्थातून तयार होते की ज्यातून CO2 किंवा कार्बन डायऑक्साइड आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गॅस बाहेर निघतात आणि त्या गॅस पडल्यामुळे वातावरणावर त्याचा दूषित परिणाम होतो आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्या ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे पूर्ण वातावरणामध्ये एक वेगळा बदल दिसून पडतो। तर भारत 85% तेलाची आयात दरवर्षी करतो, म्हणजे भारताची तेलाची निर्भरता आहे दुसऱ्या देशावर आहे, म्हणजे भारताची जी ऊर्जा बनवण्याची जी ऊर्जा बनवण्याची जी आवश्यकता आहे ती तेलावर निर्धारित आहे। तसं बघितलं तर चीन, USA आणि रशिया नंतर भारत हा चौथा सर्वात जास्त ऊर्जेची खपत करणारा देश आहे। अक्षय ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहे, पहिला आहे सौर ऊर्जा। सौर ऊर्जा म्हणजे जी सूर्यातून रेज निघतात आणि त्या ती ऊर्जा पृथ्वीवर पडते, त्या ऊर्जेचा आपण वापर करू शकतो। त्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपल्याला सोलार पॅनलची आवश्यकता लागते, त्या सोलार पॅनलचा आपण विद्युत ऊर्जेमध्ये परिवर्तन करू शकतो। त्यानंतर बायोमास ऊर्जा म्हणजे जे पण वेस्ट असते, जसं की शेणखत म्हणतो किंवा माणसाचं वेस्ट किंवा कोणतेही सडलेले पदार्थ, त्याला आपण एका ठिकाणी जमा करून त्याचं मिथेनोजिनेशन प्रोसेस करून त्याच्यातून जी मिथेन गॅस असते ती आपल्या हॉटेलमध्ये किंवा आपल्या किचनमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो। त्यानंतर पवन ऊर्जा ही आपण पवनचक्की किंवा विंडमिलच्या माध्यमातून तयार करू शकतो। विंडमिल मध्ये एक टर्बाईन असतो, तो विंडमिलच्या माध्यमातून फिरते, त्या टर्बाईन मधून मग वैद्युतिक ऊर्जा निर्माण होते। ही त्याच ठिकाणी वापरल्या जाते जिथे विंडची एक गती आहे, त्याच्या गतीच्या खाली आपण ते ठिकाण वापरू शकत नाही। त्यानंतर जल ऊर्जा ही पाण्यावर निर्धारित आहे, जिथे पण मोठे मोठे पाण्याचे साठे आणि एक चांगला बहाव ह्या दोन गोष्टी असल्या तर त्याला डॅम बांधून किंवा मोठं जलसाठा थांबवून त्याच्यातून आपण टर्बाईनला पाठवून त्याच्यातून आपण विद्युत ऊर्जेचा निर्माण करू शकतो। त्यानंतर आहे भूतापीय ऊर्जा, जमिनीच्या आतमध्ये जिथे पण वातावरण किंवा त्याचं तापमान 100 डिग्रीपेक्षा जास्त असलं तर त्या तापमानाचा वापर करून सुद्धा आपण ऊर्जेचं उत्पादन करू शकतो। त्यानंतर आहे समुद्र ऊर्जेमध्ये पण जिथे पण भौगोलिक कंडिशन असतील, जसं की जिथे वेगवेगळ्या ठिकाण आहे त्या ठिकाणाचा वापर करून आपण तिथे पण ऊर्जा तयार करू शकतो। त्यानंतर मग सागरी ऊर्जेचे प्रकार तरंग लाट ऊर्जा, भरतीची ऊर्जा, समुद्राची औष्णिक ऊर्जा,
क्षारयुक्त चढ उतार ची ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा आणि बायोमास ऊर्जा आहे. तर तरंग ऊर्जेचा वापर जसा समुद्र नेहमी आपण जर बघितलं तर तरंगत राहतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेव क्रिएट होते, म्हणजे एक लाट तयार होत राहते, कमी जास्त कमी, त्याचा वापर करून सुद्धा आपण ऊर्जेचं निर्माण करू शकतो. त्यानंतर भरतीचे किंवा भरतीचे ऊर्जा, म्हणजे ज्याला आपण टायटल एनर्जी पण म्हणतो, तर सूर्य पृथ्वी आणि चंद्र याच्या ग्रॅव्हिटेशनल याच्या पुलमुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल मुवमेंटमुळे एक तरंग तयार होते आणि ती पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या अशा वेळेस ती भरती आणि ओटी होते. तर त्या माध्यमातून आपण ऊर्जा तयार करू शकतो. त्यानंतर सामुद्रिक औष्णिक ऊर्जा, जिथे पण जीविक व्हॉल्केनो किंवा आपण व्हॉल्केनो आहेत, तिथलं टेम्परेचर किंवा वातावरण किंवा तापमान जास्त असते, त्या तापमानाचा आपण वापर करून सुद्धा आपण ऊर्जेचा निर्माण करू शकतो. क्षारयुक्त चढ उतारीची ऊर्जा, ही ऊर्जे अशी असते की जिथे जास्त क्षार आहे, जिथे कमी क्षार आहे, दोघांमध्ये एक प्रवाह तयार होतो. त्या प्रवाह तयार झाल्यामुळे तिथे आपण जर टर्बाईन किंवा कोणतंही असं मशीन लावली की आणि त्या प्रवाहाचा वापर केला, तर त्या प्रवाहामुळे तो ते टर्बाईन फिरते आणि त्या टर्बाईनमुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि त्यानंतर आहे पवन ऊर्जा, जी आपण कोस्टल किंवा तटवर वापरू शकतो. देन सौर ऊर्जा, ती कुठे पण समुद्राच्या ठिकाणी आपण वापरू शकतो. बायोमास ऊर्जा, जे सडलेले किंवा मच्छीचे जे पण वेस्ट आहे त्याचा वापर करून आपण ऊर्जा तयार करू शकतो. त्यानंतर समुद्रच का, समुद्र सर्वात मोठा सौर संग्राहक आहे. संग्राहक म्हणजे जी ऍब्झॉर्ब किंवा ज्याला तो शोषू शकतो. तर अशा प्रकारचा एक समुद्र खूप मोठा सौर ऊर्जा स्रोत आहे, सौर ऊर्जा ऍब्झॉर्ब करणारा स्रोत आहे. आणि जर पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीवर 70% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर आपण याचा वापर कसा करायला पाहिजे, जे पण सौर ऊर्जा जेव्हा पाण्यावर पडतो तर त्याचं तापमान वाढतं, त्या तापमान वाढल्यामुळे एक सायकल तयार होते. सायकल म्हणजे टेम्परेचर वरचं लाईट होते आणि खालचं डेन्स हे होते. त्याच्यामुळे काय होते, जे लाईट आहे ते वर येते आणि जे कूल टेम्परेचर आहे ते खाली जाते, अशी एक सायकल तयार होते. त्या सायकलमुळे काय होतं, ते एक लाट तयार होते आणि त्या लाटमुळे आपण त्या समुद्रामध्ये एक तरंग तयार होतो आणि त्या तरंगचा आपण वापर करू शकतो. जर भारताचा विचार केला तर भारताचा दोन्ही साईडचा बाजू ही समुद्राने आहे. त्याच्यामुळे आपण भारतात जर आपण प्रयत्न केले तर भारताने आपली संपूर्ण ऊर्जा समुद्रातून निर्माण करू शकतो. तसाच एक प्रकल्प भारतामध्ये केरळ मधील तयार केलेला आहे. त्याची कपॅसिटी 150 केवॅट आहे आणि तो त्रिवेंद्रपुरम केरळमध्ये काम यशस्वीपणे काम करत आहे. आणि हा प्रोजेक्ट वेव एनर्जी आणि फ्लुइड इंजिनिअरिंग लॅब IIT मद्रासच्या माध्यमातून तयार केलेला आहे. आणि मी तरंग ऊर्जा व द्रव्य अभियांत्रिकी प्रयोगशाळा, समुद्र अभियांत्रिकी विभाग, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास चेन्नईच्या वतीने आपलं धन्यवाद. थँक्यू.